विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रावर पुरस्कार वापसीचा बुडबुडा आलाय. त्याला निमित्त ठरला आहे कोबाड गांधींच्या अनुवादित पुस्तकाच्या वादाचं. या पुस्तकाला राज्य सरकारचा घोषित पुरस्कार रद्द करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले, त्यानंतर पुरोगामी सरसावले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची शिंदे सरकार गळचेपी करत असल्याची एकच आवई त्यांनी उठवली. मात्र हेच पुरोगामी इतर वेळी कसे वागतात ते पाहायला हवे. समविचारी साहित्यिकांवर अन्याय करणारे पुरोगामी विरुद्ध विचाराच्या पुस्तकाला पुरस्कार मिळवून देण्यासाठी कसे एकवटतात तेही आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. नक्षलवाद समर्थक कोमाट गांधींच्या पुस्तकांच्या अनुवादित पुस्तकाला घोषित पुरस्कार रद्द झाल्यानंतर ठराविक पुरस्कार वापसीचा बुडबुडा पुन्हा साहित्य क्षेत्रावर आलाय. काहींनी पुरस्कार परत केले आहेत, तर काही विशिष्ट विचारसरणीचे कंपूबाज साहित्यिक सरकारच्या नावाने बोटे मोडत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा लावून धरत आहेत. की भारतीय संविधानाचं जे प्रारूप आहे त्या प्रारूपाला खरंच अधिक आधार किंवा अधिक बळकटी देणारं हे पुस्तक आहे. आणि त्याचा जो रद्द करण्यात आलेला जो पुरस्कार आहे तो पुरस्कार खरं तर परत द्यावा. आणि शासनाला माझं नम्र आवाहन आहे की तुम्ही एक समिती गठीत करा, आम्हाला बोलवा चर्चेला, किंवा आम्हाला नसेल बोलवायचं तर आणखी काही जाणकार मंडळींना बोलवा. आणि या पुस्तकाबद्दल एक अत्यंत वस्तुनिष्ठ अशा पद्धतीची एक चर्चा चिकित्सा होण्याची गरज आहे असं मी आवाहन करते. म्हणजे आपण हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत. आपल्याला कळत नाही का कोण चांगला आहे ते. चांगल्या लोकांनी पडूच नाही याच्यात असं झालंय सगळं. कुठला चांगला माणूस याच्यात धजेल का? म्हणजे खोक्यांची भाषा चालते का आपल्या सारख्या व्यक्ती नाही. आपल्याला आता उद्याची काळजी असते काय खाऊ काय नाही. अर्ध्या लोकांना आपल्या अन्न मिळत नाही हे सांगतात. पण एवढं 60% लोक आपल्याकडे अपुरे राहतात, खात पित नाही, बॅलन्स फूड मिळत नाही. म्हणजे भुकेले सोडा नसते पण नीट सगळं मिळणं अगदी प्रत्येक गोष्ट मिळणं हे होत नाही आपल्याकडे. मी शासनाच्या मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे मी जबाबदार घटक आहे. मला असं नाही पळ करता येणार, मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी आहे. सॉरी पण इंटरप्ट करतो, ज्यांनी राजीनामा दिला ते पळ करत नाही. मी माझ्यापुरता शब्द आहे. मी जबाबदार अध्यक्ष आहे म्हणून मला नाही. माझ्यापुरता शब्द, इतरांच्या पुरता नाही. त्यांना म्हणणार नाही मी पळ काढला वगैरे, तसा अर्थ नखालो. या वादावर अनुवादिका अनघा लेले यांनी काय म्हटलंय पहा. समाज माध्यमातील भूमिकेमुळे पुरस्कार रद्द झाला. पुरस्कार रद्द होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राजीनामा आणि पुरस्कार वापसीचा पुन्हा बुडबुडा साहित्य क्षेत्रात कसा आलाय पाहूयात. लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठी भाषा विभागाच्या भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. शरद बाविस्कर यांच्या भूरा आत्मकथनास जाहीर झालेला लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार नाकारलाय. आनंद करंदीकर यांच्या वैचारिक घुसळण पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार त्यांनी नाकारलाय. लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. कवयित्री निर्जा यांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. सरकार साहित्य सांस्कृतिक क्षेत्राला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतंय, परंतु माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र हे निडर आहे, हे अशा दबावाला जुमानणार नाही आणि त्यांनी अजिबात जुमानून पडू नये. 50 वर्ष काय काय केले हस्तक्षेप आणि कसे कसे कुठे कुठे कशा कशा निवड झाल्या याची मालिकाच आमच्याजवळ आहे. त्यामुळे अजित पवारांना तरी असं बोलायचा अधिकार नाही. अजित दादा जरा तुम्ही स्वतःचा चेहरा बघा, स्वतःच जरा निरीक्षण करा, तुम्ही काय काय बदललाय
कसे कसे निर्णय बदलले, साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही कसे कसे आत टाकले, कसे कसे संमेलनाचे संमेलनाध्यक्ष बदलले, आमच्याजवळ फार मोठी लिस्ट आहे त्याच्या। माझं याच्यामध्ये म्हणणं नाही की या सरकारने काय करावं त्या सरकारने काय करावं, खरं तर अजित दादांना असं बोलण्याचा अधिकार नाही। मला असं वाटतं की हा पुरस्कार रद्द करण्याची गरज नाही। मी स्वतः किंवा बाळासाहेब ठाकरे आम्ही लिहिणारे आणि बोलणारे लोक आहोत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राण आहे। जे विचार आपल्याला पटत नाही त्याचा प्रतिवाद आम्हाला करता येईल, पण जो पुरस्कार एखाद्या समितीने दिलेला आहे तो विचारपूर्वक दिलेला। शहरी नक्षलवाद जो केला जातो आणि आपण जणू काही जगावेगळं करतो असं भासून जे साहित्य लिहिलं जातं किंवा जे सुशिक्षित लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात त्यांना समाज क्षमा करू शकत नाही असं मला स्वतःला वाटतं। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नक्षलवादाचं ग्लोरिफिकेशन हे शासनाकडून होऊ शकत नाही, त्याच्यामुळे संपूर्ण प्रकरणाची मी चौकशी करायला सांगितली आहे आणि त्याच्यानंतर या संदर्भात काय कारवाई करायची त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतो। शिंदे सरकारच्या विरोधात पुरस्कार वापसी गँग सक्रिय झालेली असतानाच पुरोगाम्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चलाखी कशी असते त्याचा किस्सा समोर आलाय। महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातली मातृसंस्था आहे। या संस्थेला वार्षिक ग्रंथ पारितोषिक स्पर्धेत स्तंभ लेखन या साहित्य प्रकारासाठी मी चपराकचा प्रकाशक घनश्याम पाटील परीक्षक होतो, त्यावेळी मी डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या सेक्युलर्स नवे फेक्युलर्स या ग्रंथाची निवड केली होती। त्यानंतर हिंदुत्ववादी विचारधारेच्या लेखकाला पुरस्कार नको। साहित्य परिषद ही भटाळलेली आहे म्हणून काहींनी रान पेटवलं। राज्य शासनाने एक पुरस्कार परत घेतल्यानंतर जे पुरोगामी नौटंकी करत आहेत ते पुरोगामी त्यावेळी शेवडे गुरुजींचा पुरस्कार रद्द करा म्हणून आकांड तांडव करत होते। महत्वाचे म्हणजे हा पुरस्कार लेखकाच्या विचारधारेला नाही तर कलाकृतीला आहे, हे मी स्पष्ट केल्यानंतरही कोणत्याही दबावाला दडपशाहीला बळी न पडता आमच्या परीक्षकांच्या सत्सद विवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे असे म्हणत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे आणि धडाकेबाज कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी हे दोघेही ठामपणे माझ्या पाठीशी राहिले होते। घनश्याम पाटील जे स्वतः याचे परीक्षक होते त्यांनी खणखणीत उत्तर दिलं, या पुस्तकाला प्रस्तावना ज्यांची येते ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर अशा वेळेला ठामपणे उभे राहिले आणि भाऊंनी या सगळ्याचं खंडन फार छान रीतीने त्यांच्या भाषेत केलं। आमचे चिरंजीव वैद्य परीक्षित शेवडे यांनी सुद्धा असंच ठणठणीत उत्तर दिलं आणि पुस्तकाचा तो पुरस्कार समारोह झाला